सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अनेक दिवसांपासून बंद असलेली पोळी नाक्यावरील भाजी मंडई आजपासून सुरू करण्यात आली आहे। पाहूयात सविस्तर बातमी। सातारा येथील पोळी नाक्यावरील भाजी मंडई कोरोना काळात लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आली होती, त्यामुळे भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली होती। भाजी मंडईत नागरिकांच्या गर्दीचे कारण देत ही बंद घालण्यात आली होती, मात्र आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आजपासून भाजी मंडई भरवण्यास परवानगी देण्यात आली असल्याने भाजी मंडई सुरू झाली असून नागरिकांनीही गर्दी टाळत व मास्कचा वापर करत भाजी खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आम्ही रस्त्यावर भाजी विकत होतो, आता मंडई आम्हाला खोलून दिली प्रशासनाने, प्रशासनाचा आम्ही आभार मानतो। मी सकाळी 7 यायचं आणि 4 जायचं, 4 उघडी आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।